नमस्कार, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। फायनली तुझा जो चित्रपट आहे चौक, एका चौकातून निघून एका चौकामध्ये पोहोचला, कशा प्रकारे हा चौकाचा प्रवास होता, थोडं त्याच्यात थोडक्यात। चौकाचा प्रवास हा खूप वर्षांपासून होता, 5-6 वर्ष या कथेवरती काम करत होतो आणि आत्तापर्यंत जे काही माझ्या मनात होतं की जी आपली व्यवस्था आहे, जे आपल्या आजूबाजूला घडतं, जे कार्यकर्त्यांचा प्रवास, कार्यकर्त्यापासून ते गणपती मंडळाचा कार्यकर्ता, ते आता म्हणजे तिथूनच काही लोकांचे पॉलिटिकल प्रवास पुढपर्यंत दिसतो आपल्याला, मग त्याबरोबर असणारे कार्यकर्ते कार्यकर्ते न राहता त्यांना फॉलो करू लागतात आणि त्या फॉलो करताना जर का त्यांच्या त्यांनी कधीतरी विचारलं पाहिजे की भाऊ माझं काय, हे माझं असं सतत म्हणणं असतं की राजकारणामध्ये राजकारणी एकमेकांचे गुप्त शत्रू असतात पण कार्यकर्ते उघडउघड शत्रू असतात। ते शत्रुत्व विसरायला पाहिजे, आपण आपल्या घरचं आधी बघितलं पाहिजे, आपल्या घरी आई वडील आहेत, फॅमिली आहे, त्यांचं आधी आपण बघूयात, मग त्याच्यातनं काही 4 पैसे उरले तर तुम्ही समाजकारण करा, मग तुम्ही राजकारण करा। काय होतं, आपली माती भडकवण्याचं काम सुरू आहे आणि माती भडकवली तर आपण कुठेही जाऊ शकतो, तसं करू नका। सगळं स्वतःचं राखून लोक करतात, आपण पण आपल्या करिअरवरती आधी लक्ष दिलं पाहिजे आणि यूथ जी आपली सगळी गँग जी ज्या पद्धतीनं डिफोकस होती आहे, हे सगळेच होतात का तर नाही, म्हणजे असं जनरली स्टेटमेंट नाही, पण जे होतात त्यांनी काय करावं, मग त्यांनी ही फिल्म बघावी आणि माझी फिल्म बघून एकाने जरी काहीतरी विचार केला ना, बस मला बाकी काही नको। दादा, ज्या प्रकारे आपण म्हणतो चौक, चौक म्हणजे तर मैत्री किंवा मजा किंवा गप्पा गोष्टी वगैरे असतात आणि आम्ही तुमच्या पॅटर्न आता खूप गाव केलेलं आहे आणि खूप सगळं प्रेक्षकांच्या पसंती पडतो तुमचा पॅटर्न, जे म्हणजे दयाबाई, प्रियाबाई आणि प्रवीण। तर ट्युनिंग तुमच्या ठिकाणची कशी मॅच होती, याच्यामध्ये पण तुमची ट्युनिंग दिसत? आम्ही 25-30 वर्षांपासून मित्र आहोत आणि प्रवीण तरडेंची फिल्म होती मुळशी पॅटर्न, देवेंद्र गायकवाडांची फिल्म आहे चौक, तो एक वेगळा लेखक दिग्दर्शक आहे, देवेंद्र गायकवाड एक वेगळा लेखक दिग्दर्शक आहे। आता त्याच मुळशी पॅटर्न मधली टीम म्हणजे ऍक्टर सेम असल्यामुळे ते चौक मध्ये आहेत, म्हणजे आता माझे हे सगळेच मित्र आहेत ना, त्यामुळे ते त्यांना मी विचारलं तर त्यांनी सहजी सांगितलं की हा आम्ही काम करतो, आमचा आम्हाला चांगला रोल मिळतोय, आम्ही तुमच्या सिनेमात काम करतो, म्हणून ती टीम तुम्हाला इकडे दिसते। पण मुळशी पॅटर्नचा आणि चौकचा काही संबंध नाही, दोन अत्यंत वेगवेगळ्यातील लोक आहेत, सगळे मित्र पाहिजे तर असे पाहिजे, दयापीठा पाहिजे, असे महाराष्ट्रभर ओळखतात। काय नव्हतं, आमची एक गंमत काय माहिती आहे, आम्ही 0 आलो, 10x10 रूम मधनं आज स्वतःचा प्रवास आम्ही एस्टॅब्लिश केलाय आणि कष्टाने केलाय, सगळे जग दुनिया कष्ट करते, आम्ही काय वेगळं केलंय का तर नाही केलं, फक्त हिंमत नाही, हिमतीने एकत्र हिमतीने करतोय, आज तो फिल्म करतो, आज मी फिल्म केलेली आहे पहिली, आज मला महाराष्ट्राची जनता प्रेम दिली आहे मला गॅरंटी आहे, कारण मी फिल्म पण आपली बनवली, त्यामुळे कसं आहे आम्ही एकत्र आहे। चौक म्हणजे काय तुला सांगतो, प्रत्येकाची वाट आहे ती चौकातून जाते, चौकातनं वाट जाताना चांगली आहे वाईट आहे किंवा आपल्याला कुठली वाट निवडायची आहे हे आपण आपलं ठरवलं पाहिजे, हे माझं साधं सरळ थोडक्यात म्हणणं आहे। उगाच काहीतरी ताकाला जाऊन भांडलं पोहण्याची आपली पद्धत नाही की मी ना असं काहीतरी केलं ना या फिल्ममधनं इतकं भारी काहीतरी केलं ना, तुम्ही बघा आजपर्यंत असं कोणीच नाही केलं, असं काय नाही आहे। चांगलं वाईट निवडण्याची स्टाईल तुम्हाला माहिती पाहिजे, ते तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला सांगितलं पाहिजे, ती पोरांनी तुमच्या आईवडिलांचं ऐकलंच पाहिजे, हे माझं थेट म्हणणं आहे। या आज जे आई बापाला लोक नाही का बोलतात आणि जातात, नका करू असं, हात जोडून विनंती आहे, आई बाप म्हणजे सगळं झालं। प्लीज बघा, प्लीज बघा, सिनेमा आहे आणि खूप मनापासून गेलाय, त्यामुळे प्लीज नक्की नक्की बघा।